नमस्कार, मी करकरे अल्पेश, महाएम टीव्हीमध्ये आपलं स्वागत. राज्यात आजपासून कठोर निर्बंध राज्यात लावण्यात आलेले आहेत. हे निर्बंध नक्की काय आहेत हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही SOP जाहीर करण्यात आली, ती पुढील प्रमाणे आहे. तर यामध्ये असं आहे की शेतीविषयक कामे सुरू करण्यात सांगितलेलं आहे, मात्र शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत राहील असं त्यात सांगितलं आहे. रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदी असेल असं सांगितलेलं आहे. 144 कलम सकाळी 7 ते रात्री 8 मध्ये असणार आहे. 5 पेक्षा अधिक लोक आढळली तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. यातून बागा, चौपट्या, समुद्रकिनारी आदी सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे बंद राहणार आहेत असं यात सांगण्यात आलेलं आहे. आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू राहतील, जसं की किराणा, औषधी, भाजीपाला व आदी जीवनावश्यक वस्तू की हे सुरू राहणार आहेत. दुकानांनी बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील असं यात सांगण्यात आलेलं आहे. जर नागरिकांनी पालन केले नाही तर कारवाई होईल असं देखील यात सांगण्यात आलेलं आहे. वाहतूक नियमितपणे सर्व सुरळीत राहणार आहे. सार्वजनिक व खाजगी प्रकारची वाहतूक नियमित सुरू राहील असं सांगितलं आहे. 50% प्रवासी प्रवास करू शकतील असं यात सांगण्यात आलेलं आहे. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करून किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र यात बाळगावे असं त्यात सांगण्यात आलेलं आहे. प्रवासी मास्क घालतील व काळजी घेतील याची जबाबदारी देखील रेल्वे प्रशासन व वाहतूक प्रशासनाने घेतली पाहिजे. तसंच वित्तीय सेवा सोडून खासगी सगळी कार्यालय बंद राहतील. यामध्ये असं सांगितलेलं की बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशा जे विभाग आहेत, व्यवस्थापन विभाग आहेत, ही कार्यालयं सुरू राहतील. शासकीय कार्यालय 50% उपस्थिती दाखवावी असं यात सांगण्यात आलेलं आहे. जर 50%पेक्षा अधिक खाजगी कार्यालयामध्ये लोक आढळली तर त्या कार्यालयांवर कारवाई करण्यात येईल असं देखील यात सांगितण्यात आलेलं आहे. मनोरंजन व सलून्स देखील यामध्ये बंद राहणार आहेत याची दखल घ्यावी. नाट्यगृहे, व्हिडिओगृहे, पार्लर्स, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच प्रार्थनास्थळे दर्शनीय साठी बंद राहणार आहेत. सर्व धर्मीय स्थळे, बाहेरून येणारे भक्त व सर्वांसाठी ते बंद राहणार आहेत. कर्मचारी व पुजारी यांच्यासाठी हे सुरू राहणार आहेत. तसेच उपहारगृहे, बार हे पूर्णतः बंद राहणार आहेत असं यात नियमावलीत सांगण्यात आलेलं आहे. जर टेक अवे व पार्सलची सेवा 7 ते 8 या वेळेत यांना देता येणार आहे. खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा देखील यात सांगण्यात आलेली आहे. 7 ते 8 केवळ ही पार्सल सेवा असावी असं यात सांगण्यात आलेले आहे. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करण्याचे देखील यात सांगण्यात आलेले आहे. तसेच ई कॉमर्स सेवा देखील सुरू राहील असं यात सांगण्यात आलेलं आहे. ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते 8 वेळेत सुरू राहील. डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा असं यात सांगण्यात आलं आहे. जर कारवाई समजा नियम मोडत असाल तर 10,000 रुपयाचा दंड असणार आहे. असंच जे नियम आहेत त्या सगळ्यांमध्ये जे बंद ठेवण्यासाठी सांगितलेले आहेत ते जर बंद ठेवले नाही तर 10,000 रुपयाचे दंड बसणार आहे. तसेच शाळा महाविद्यालय बंद राहतील, मात्र 10वी 12वीच्या परीक्षा अपवाद व सर्व खासगी क्लासेस बंद राहतील असं सांगितलं आहे. उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू राहणार आहे. या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने तिथे घ्यायला पाहिजे असं सांगितलं आहे. चित्रीकरण सुरू ठेवता येईल, मात्र जे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात ते याची काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे. तसेच आजारी कामगाराला काढता येणार नाही असा निर्णय यात झाला आहे. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर कामगारांनी राहणे गरजेचं आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारीपणाची रजा द्या असं कार्यालयांना सरकारने सांगितलं आहे. तर सोसायट्यांमध्ये मिनी कंटेनमेंट झोन हे सरकार सांगितलेलं आहे. 5 पेक्षा जास्त रुग्ण एका सोसायटीत आढळले तर त्या ठिकाणी मिनी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येणार आहे व त्या ठिकाणी पत्रक जे महापालिकेकडून लावण्यात येतं ते लावण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत राज्यात कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. या संदर्भात जी नियमावली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी काळजी घ्या. जे शासनाकडून कडक निर्बंध लादलेले आहेत त्याचं पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या असं आम्ही महाएमटीबीकडून तुम्हाला सांगू इच्छित आहोत. धन्यवाद.